नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. शिरूर मध्ये सुधारित नागरिकता कायदा समर्थनात रॅलीचे आयोजन. मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा राजकीय प्रवास. महाविकास आघाडी कशाचेही खापर मोदींवर फोडत आहे, चंद्रकांत पाटील. आणि बाणेरमध्ये इमारतीला भीषण आग. देशभरात सध्या सर्वत्र NRC आणि CAA कायद्याला घेऊन समर्थन आणि विरोध प्रदर्शन सुरू आहे. त्याचेच पडसाद पुणे शहरात देखील पाहायला मिळत आहेत. पुण्यातील शिरूर परिसरात सुधारित नागरिक संशोधन कायद्याच्या समर्थनात रॅलीचे आयोजन करण्यात आलंय. सुधारित नागरिकता कायद्यासंदर्भात देशभरात विरोध प्रदर्शने सुरू आहेत. त्यातच या कायद्याच्या समर्थनासाठी शिरूरमध्ये नागरिकांनी भव्य रॅली काढली आहे. तहसीलदारांना निवेदन देखील दिलंय. आम्ही भारतीय शिरूर तालुका या टॅगलाईन खाली शिरूर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येत एकत्रित आले होते. त्यावेळी हातात भगवा ध्वज घेऊन रॅली काढण्यात आली आहे. तर CAA समर्थनात हातात फलक घेत समर्थनाच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भारतीय संसदेने ह्या देशातलं सर्वोच्च जे सदन आहे त्या सदनाने CAA कायदा पास केलेला आहे आणि हा कायदा हा सर्वांवरच बंधनकारक आहे. या कायद्यानुसार कोणाचंही नागरिकत्व हिसकावून घेण्यात येणार नाही. तर ह्या देशामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या नागरिकांना भारतीयत्व, जे तिथले अल्पसंख्याक आहे आणि ज्यांचा धार्मिक छळ झालेला आहे आणि ज्यांनी भारताकडे शरण मागितलेलं आहे असे या शरणार्थींना भारतीय नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे. मित्रांनो, ह्या कायद्यामुळं आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सातव्यांदा आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून गेल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडणार असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलंय. शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक, त्यानंतर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार आणि वैद्यकीय शिक्षण, उच्च तंत्रज्ञान, ऊर्जामंत्री, अर्थमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष असा राजकीय प्रवास करून उत्पादन शुल्क विभाग हा राज्याचा सर्वात मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारा विभाग असून पुढील काळात या विभागांमध्ये चांगल्या पद्धतीने काम करून सरकारचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तर राज्यातील आर्थिक मंदी आणि कामगारांचे प्रश्न असे गंभीर प्रश्न समोर असताना कामगार आणि उद्योग मालकांचा एकमेकांमध्ये समन्वय करून उद्योगांना चालना देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. असं की उत्पादन शुल्क विभागाच्या मार्फत मोठा महसूल राज्य सरकारला मिळतो, तो महसूल अधिकाधिक कसा वाढवता येईल या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न राहणार आहे. आणि कामगार विभाग जो आहे तो कामगार विभाग इंडस्ट्री आणि कामगार यांच्यामध्ये एक समन्वय घालण्याच्या दृष्टिकोनातून या विभागाचं काम चालतं. तर याच्यामध्ये एक भूमिका हीच राहणार आहे की स्थानिक कामगारांना काम मिळालं पाहिजे, जे शिकलेले आहेत पण काही अनस्किल्ड आहेत, काही स्किल्ड आहेत. अनस्किल्ड असतील त्यांना स्किल्ड कसं करायचं, स्किल्ड असतील त्यांना अधिक ट्रेनिंग कसं द्यायचं, हा पण प्रयत्न त्याच्यामध्ये राहणार आहे. आणि त्याच्याच बरोबरीनं कंत्राटी कामगारांची आज जो मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आहे त्याच्यातून सुद्धा कसा मार्ग काढता येईल आणि उद्योगांचंसुद्धा उत्पन्न कसं वाढेल, त्यांचंसुद्धा प्रॉडक्शन कसं वाढेल आणि कामगारांनासुद्धा कसा न्याय मिळेल हे पाहणार. आर्थिक मंदीचं सावट देशभरच आहे, राज्यही त्यातून पोहोचतोय. कामगारांमध्ये स्थिरता निर्माण होण्यासाठी आपण काय असं आहे की आर्थिक मंदीचं सावट देशभर आहे, त्याच्यामुळं जरूर काही समस्या औद्योगिक क्षेत्रापुढे आहेत, उद्योगपतींच्या पुढे आहेत. परंतु त्याच्यामधूनसुद्धा कमीत कमी दोघांच्यामध्ये अडचणी तयार होऊन जास्तीत जास्त उत्पन्न कसं करता येईल त्याचा समन्वय घालावा लागेल. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असताना अनेक प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला, सोबतच चित्ररथावरून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केलंय. राजधानी दिल्लीत महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी दिसणार नसल्याने राज्यात त्यावरून राजकारण सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. चित्ररथावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला टोला लावला असून कशाचंही खापर मोदींवर फोडलं जात असल्याचं म्हटले. चंद्रकांत पाटील हे पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावर तर वारंवार आम्ही नागपूर अधिवेशनात म्हटलं की आणि 25,000 रुपये प्रति हेक्टर हे नॉन फळबागांना आणि 50,000 रुपये प्रति हेक्टर फळबागांना म्हटलं होतं. राष्ट्रपती राजवट असताना राज्यपालाने जे 8,000 रुपये प्रति हेक्टर आणि 18,000 रुपये प्रति हेक्टर दिलं
त्यांनी 1 रुपया तरी वाढवला पाहिजे, 8001 आणि 18001, पण ते काही त्यांनी केलं नाही. आणि त्यामुळेच मी मगाशी म्हटलं, याचं जे उत्तर आहे, याचा जो धडा शिकवण आहे, तो जनता करेल. शेवटी लोकशाहीमध्ये लोक काय करतात हे महत्त्वाचं असतं. लोक काही इतके आता मूर्ख राहिलेले नाहीत की लोकांनी आश्वासनं द्यायची पाळायची नाहीत, मतं मागायची वेगळ्या कारणासाठी, नंतर मांडीला मांडीला बसून दुसऱ्यावरून, याला मान्यता देण्याचे लोक मूर्ख नाहीत. त्याला चित्ररथाचा विषय चर्चेत आलेला आहे, अतिशय टेक्निकल विषय आहे. चित्ररथाच्या बाबतीमध्ये ह्यापूर्वीसुद्धा अनेक वेळा महाराष्ट्र चित्ररथ नव्हता, कारण ते रोटेशन असतं. ह्या सरकारमध्ये काय झालेलं आहे की कशाचंही खापर आणून मोदींवर फोडायचं. हा टेक्निकल भाग आहे की दरवर्षी माझ्या माहितीप्रमाणे 40-30% राज्यांचे रथ येतात. त्यामुळे गेल्या वर्षी आपलं आता समजा त्यांच्या वॉर्डामध्ये रिझर्वेशन आहे, ते रोटेशनमध्ये जाणार ना. तसं ते अतिशय टेक्निकली पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र ते रोटेशनमध्ये बाहेर पडले. सगळ्या राज्यांचे रथ म्हणजे ते कंटाळवाणंही होऊ शकतं ना, किंवा इतके रथ चालले आहेत चालले आहेत, कारण जवळजवळ सगळ्या देशांचे प्रतिनिधी ते बघायला येत असतात. दुसरीकडे संतुलन बिघडत आहे तसं राजकारणाचं देखील संतुलन बिघडलं असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिक हे अधिक विचारपूर्वक मतदान करतील, जातीचा पैशाचं राजकारण संपलं असं पुढं ते म्हणाले. पाटील पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलत होते. विरोधासाठी विरोध करणारी माणसं आम्ही नाही, त्यामुळे जे लॉजिकल म्हणणं होतं की पोर्टफोलिओ म्हणजे खाते वाटप लवकर व्हायला पाहिजे, महाराष्ट्र बेवारस झाल्यासारखा झाला आहे, कुठला विषय कोणी डील करायचा माहीत नाही, ते आता झालं, चांगलं आहे, आनंद आहे, उत्तम काम करावं, लोकांच्या भावना, लोकांच्या अडचणी, लोकांचे दुःख समजून घेऊन काम करावं. काल अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला होता, आता त्यांनी पुन्हा एकदा यू टर्न घेतल्याचं दिसतं आहे, ते म्हणले की ह्याची अफवा पसरवली गेलेली आहे. आता हे काय, हे अब्दुल सत्तारांना विचारलं पाहिजे, नाही तर शिवसेनेच्या नेत्यांना विचारलं पाहिजे. आता असं आहे की तुम्हीच सगळ्या माध्यमाने ती बातमी चालवली, मग त्यांनी जर म्हणत असेल की अफवा आहे तर हा तुमच्यावरचा अविश्वास आहे. या सरकारला खाली खेचण्याचा कुठलाही प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा नाही. भारतीय जनता पार्टी एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करणार. या सरकारला पडण्यासाठी बाहेरून कोणी काही करावं लागणार नाही. दादा, ज्या पद्धतीनं गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका लागल्यापासून जे काही चित्र आहे राजकीय, त्याच्यामुळे मतदारांचा विश्वास कमी होतोय किंवा कमी झालाय असं तुम्हाला वाटतंय का? कारण ज्या पद्धतीनं राजकीय पटलावरती ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या अविश्वसनीय आहेत सगळ्या. नाही, हे खरंच आहे की महाराष्ट्रामध्ये तरी निदान, देशामध्ये काही राज्यामध्ये असं उलटसुलट राजकारण चालतं, पण महाराष्ट्रामध्ये खूप प्रामाणिकपणाचं राजकारण चाललं. ह्यावेळेला काय झालं आहे माहीत नाही, अवेळी पाऊस आला, अवेळी गारा पडल्या, त्या जशा अनाकलनीय आहेत, किंवा असं कसं नोव्हेंबरात पाऊस पडतो, बरोबर ना, तसं हे सगळंच लोकांना अनाकलनीय आहे. पण त्याच्यातून लोक निराश न होता, लोकांना दूध का दूध आणि पाणी का पाणी कळलं. आणि त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आत्ता निवडून आलेल्या प्रतिनिधींची मोड बांधून एकत्र आमच्याविरुद्ध निवडणुका जिंकणं, BJP जिंकली, कोल्हापूर जिंकली, ते सोपं आहे ना. नव्याने जेव्हा निवडणुका लढाल त्यावेळेला लोकांनी मनात पक्क केलं आता की कोणाला मतदान करायचं कोणाला नाही करायचं. आणि त्यामुळे ह्यातून लोक निराश न होता, लोक अधिक सतर्क झाले की बा आपल्याला भाबडेपणाने मतदान करून चालणार नाही. त्यामुळे हे खरंच आहे की जसं निसर्ग बदलला, निसर्गाचं संतुलन बिघडलं, तसं राजकारणामधलं सुद्धा संतुलन बिघडलेलं आहे. मतदारांचा विश्वास कमी होत चाललाय किंवा होईल असं काही शक्यता वाटते, भीती वाटते? नाही, मला असं वाटत नाही. उलट लोक आता अधिक विचारपूर्वक मतदान करतील, जातीचं राजकारण पैशाचं राजकारण संपेल आणि मेरिटचं राजकारण सुरू होईल. बाणेरमध्ये आज पॅन कार्ड क्लबला भीषण आग लागली आहे. बऱ्याच दिवसापासून ही इमारत बंद होती, त्यामुळे आगीचे कारण कळू शकले नाहीयेत. बाणेरमध्ये पॅन कार्ड क्लबला भीषण आग लागली. मागील काही दिवसांपासून ही इमारत बंद होती, त्यामुळे काही फर्निचर आणि अडगळ वस्तू जळाल्याची माहिती मिळाली आहे. इथे माणसांचा वावर नसल्याने कोणतीच जीवितहानी झाली नाहीये. शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यास यश मिळालंय. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट.
प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा। प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत। आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती। हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ज्येष्ठ पत्रकारांचे सत्कार करण्यात आले। श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ज्येष्ठ पत्रकार पारदी सर तसेच रामभाऊ जोशी यांचा सत्कार करण्यात आला। पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी देखील उपस्थित होते। आज पत्रकार दिन आहे आणि पुण्यामध्ये गेले अनेक वर्ष पत्रकार संघ आणि मी मिळून ज्येष्ठ पत्रकारांचा विशेषतः हा सत्कार करत असतो। पत्रकारिता हे एक पवित्र कार्य आहे आणि समाजामध्ये पत्रकारांची, निर्भीड पत्रकारांची खूप आवश्यकता आहे आणि ह्या क्षेत्रात चांगलं काम करणारे खूप पत्रकार आहेत। त्यानिमित्ताने त्यांचा गुणगौरव करावा, सत्कार करावा, एक लोकप्रतिनिधी आहे त्यांना माझं कर्तव्य असं मला वाटतं आणि म्हणून हा कार्यक्रम मी आयोजित केला। 100च्या वर पत्रकार होते, सगळ्यांचे सत्कार केलेले, भोजनाचा कार्यक्रम आहे, एकंदरच एक गेट टुगेदर टाईप हा कार्यक्रम असतो आणि मला आनंद आहे की ह्या कार्यक्रमाला सगळेजणं येतात। मी सगळ्यांना धन्यवाद देतो। भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा राज्यस्तरीय कामगार प्रतिनिधी मेळावा पिंपरी येथे उत्साहात पार पडला। या मेळाव्यात कामगार प्रतिनिधींशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कामगारांना मार्गदर्शन केले। पिंपरी चिंचवड शहरात रविवारी राज्यस्तरीय कामगार मेळावा पार पडला। यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून कामगारांचे प्रतिनिधी आले होते। कामगारांच्या समस्या आणि कायदे या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले। त्यातील त्रुटी दूर करून मध्यम मार्ग काढता येईल का, यासंबंधीची चर्चा केली जाईल। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सफाई कामगारांचे पैसे मागील काही वर्षापासून मिळाले नाहीयेत। ते पैसे मिळण्यासाठी पुढील आठवड्यात महापालिका आयुक्तांशी भेटून चर्चा करणार आहेत। विधानसभेच्या माध्यमातून राज्यस्तरावर तर भाजप नेत्यांच्या माध्यमातून केंद्र स्तरावर कामगारांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हणाले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रश्न मात्र नक्कीच चिंताजनक आहे। इथे एकनाथ पवार आहेत, माई अधिकारी होत्या, नगरसेवक सगळे आहेत। या सगळ्यांना असं म्हणेन की तुम्ही सगळ्यांनी म्हणून आयुक्तांना हा आग्रह धरला पाहिजे की खूप झाल्या कोर्ट कचेऱ्या। एकदा जर हे सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की या सगळ्यांना तुम्ही सगळा पगार 16 वर्षाचा विथ इंटरेस्ट दिला पाहिजे तर पुन्हा पुन्हा उलटी सुलटी ती केस फिरवण्यामध्ये अर्थ नाही। मी सुद्धा पुढच्या आठवड्यात आलो तर स्वतः कमिशनरांशी बोलेन। बऱ्याच वेळेला सरकारी कर्मचाऱ्यांना ते वरच्या कोर्टात का नाही गेले अशी नंतर ऑडिट क्वेरी निघते। त्याला अनेक वेळेला मार्ग महसूल विभागाचा मंत्री असताना मी काढला की आमच्याकडे सुद्धा अनेक वेळा हा प्रॉब्लेम व्हायचा किंवा अरे आता हा न्याय दिला पाहिजे, पुढच्या कोर्टात जाऊया नको। पुढच्या कोर्टात जाऊया म्हणजे पुढच्या वर्षी ऑडिट करा निघणार की तुम्ही वरच्या कोर्टात का नाही गेला, पैसे वाचवलेत का नाही। आणि त्यामुळे यातला काही मार्ग काढायला लागेल। मी कमिशनरांशी बोलतो, दोघांच्या चर्चेतून काही मार्ग निघेल। आणि अतिशय संवेदनशील विषय आहे, स्वच्छतेचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे इतक्या वर्षाचे पगार, म्हणजे प्रत्येकाला मिळणाऱ्या अमाऊंटमध्ये लॉटरी लिगाल निघाल्यानंतर जसं पोलीस प्रोटेक्शन मागतात इतके पैसे सगळ्यांना मिळतील, त्यांच्या आयुष्याचं भलं होईल। आणि त्यामुळे त्या विषयामध्ये मी नक्की लक्ष घालेन। बाकी सगळ्या विषयांवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमॅनोरातर्फे आयोजित 63व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सध्या महाळुंगे बालेवाडी येथे श्री छत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू आहे। आजचा दिवस गाजवला तो सोलापूर जिल्ह्यातील प्रतिनिधित्व करत असलेल्या पैलवानांनी। ज्यात कालीचरण सोलनकर, वेताळ शेळके, शुभम चव्हाण यांनी सुवर्णपदक जिंकलंय। भारत
जरा ताळ्या वाजवून स्वागत करा दोन्ही पैलवानांचं म्हणणं. अमोल मुंडे अनिल जाधवे. पिंपरी चिंचवडमध्ये किल्ले बनवा राज्यस्तरीय युवा महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर 700 पेक्षा अधिक किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती विद्यार्थ्यांनी साकारल्यात. गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि रक्षण होणे गरजेचे असल्याचे देखील विद्यार्थ्यांनी प्रतिकृतीमधून दाखवून दिले. सरकारने गडकिल्ल्याकडे लक्ष द्यावे आणि त्यांची डागडुजी करावी असंही शिक्षकांकडून आवाहन करण्यात आलंय. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव, सांगवी, थेरगाव, सहयोगनगर, पिंपरी, हिंजवडी, दिघी, इंद्रायणी नगर येथील काही शाळेत आणि मिळेल त्या ठिकाणी किल्ले बनवा राज्यस्तरीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला विद्यार्थी आणि पालकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळालाय. या चिमुकल्या हातांनी 3 ते 4 तास काम करत मातीचे किल्ले हुबेहूब साकारलेत. त्यांचं कौतुक करण्यासाठी शिक्षक आणि पालक होते. विद्यार्थ्यांची पाठ थोपटून शाबासकी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांची दुर्मिळ ठेवा जपण्याचा मौल्यवान सल्लाही दिला. सध्या मोबाईलच्या युगात मातीशी निगडीत खेळ नाहीत. मुलांना किल्ल्याविषयी माहिती व्हावी आणि मातीचे किल्ले बनवावीत. महाराष्ट्रात किल्ल्यांचं संवर्धन होत नाही, गडकिल्ले राखले गेले पाहिजेत. सरकारने पुढाकार घेऊन किल्ल्यांचं संवर्धन करावं अशा भावना या महोत्सवात सहभागी झालेल्या शिक्षकांनी व्यक्त केलाय. मुलांच्या हाताला काम मिळावं, त्याचबरोबर किल्ल्यांचं संवर्धन व्हावं, किल्ल्यांची माहिती मिळावी. शिवाजी राजांनी जे काही किल्ले बनवलेले आहेत तर त्यांची माहिती मुलांना एकाच ठिकाणी मिळणार आहे इथं, कारण हे झोन क्रमांक 5 आहे. इथे 108 किल्ले तयार करणार आहेत मुलं. आणि महाराजांनी केलेलं काम आणि त्यांचं संवर्धन करणं, त्यांचं जतन करणं हे मुलांना उतरावं, त्यांच्यावर संस्कार व्हावेत राजांचे, शिवाजी राजांचे. आणि त्याचबरोबर त्यांना इतिहास कळावा त्या किल्ल्यांचा, की किती लोकांनी कष्ट केलेले आहेत ते करण्यासाठी. आणि आता आपली जबाबदारी काय आहे की स्वराज्य मिळालेले आहे, त्याचं सुराज्य होण्यासाठी आम्ही या किल्ल्यांच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. सध्या तर हा आम्ही जो किल्ला बनवला आहे तो मांगी तुंगी या प्रकाराचा आहे. आणि आम्ही ज्या संस्थेत जात होतो श्री स्वामी समर्थ, त्या संस्थेत आम्ही जात होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की इथं असं प्रिंपरे गृहला तिथं किल्ले बनवा स्पर्धा आहे, तुम्ही भाग घेणार का? आम्ही असं हो म्हणलं. त्यांनी आम्हाला किल्ल्याचे नाव आणि असे प्रकार दिले, ते तुम्ही तिथं वाचू शकता. तर आम्हाला जे किल्ले बनवायचे होते ते आम्हाला आवडत होते. दर आज दिवाळीत आम्हाला आवडत होते असे किल्ले बनवायला, म्हणून आम्ही हा किल्ला बनवला. यंदा पुण्यात थंडीची सुरुवात थोडी उशिराने झाली, त्यामुळे सर्व उबदार कपड्यांचे दुकानं मोकळी दिसत होते. मागील 2 दिवसापासून वाढणाऱ्या थंडीमुळे लोक अशा वस्तूंच्या दुकानाकडे धाव घेत आहेत. यंदाच्या थंडीमध्ये अख्खा डिसेंबर निघून गेला तरीही थंडीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते खरेदी करण्यासाठी लोक उत्साही दिसत नाही आहेत. तर आपण पाहू शकता ह्या इथे अनेक व्हरायटी इथे स्वेटर्स आणि जर्किन्स वगैरे दिसत आहेत, पण इथे कस्टमरची खूप कमतरता भासते. आणि त्याचबरोबर ही जी लोकं आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे आपल्या दरवर्षीप्रमाणे स्टॉल लावतात, पण यंदा ह्यांना काही इतका रिस्पॉन्स मिळत नाही. आपण बोलूया क्या रिस्पॉन्स है इस साल, मतलब है क्या कस्टमर है? कुछ इतना तो नहीं है, ज़्यादा पहले साल से तो ये साल बहुत कम हुआ है. अभी बोलो तो ठंडी बोलो तो अभी दिसंबर के अभी कितना दो चार दिन हुआ है, थोड़ा सा ठंडी हुआ ना, तो ये साल इतना ज़्यादा ठंडी नहीं हुआ इधर पुणे में. अच्छा, तो आपल्या इथे एक कस्टमर देखील आहेत, तर आपण त्यांना विचारूया काय घेत आहे तुम्ही. अभी तो खुद देख ही रहे हैं कि कैसा है सब. अच्छा, आपको लग रहा है कि ठंडी बढ़ रही है इसीलिए आप खरीदी कर रहे हैं? ठंडी तो बढ़ रही है. क्या ले रहे हैं आप? ये स्वेटर सब देख रहे हैं, थोड़ा अच्छा अच्छा देख रहे हैं, अच्छा भी है. अच्छा, अब हर साल एक नया कुछ ट्राई करते हो? हाँ, नया तो हर साल नया कुछ चाहते हैं कि अच्छा हो, नया माल कुछ मिले. अच्छा, इसलिए इसमें आए हैं देखने. अच्छा, तो फैमिली के लिए पूरे सबके लिए खरीद रहे हो या अकेले? नहीं नहीं, सबके लिए देखते हैं. अच्छा अच्छा, तर आपण पाहू शकतो की इथे गर्दी एकदम कमी आहे. आणि आता पाहूया इथे 8 दिवसामध्ये आणखीन थंडी वाढण्याची शक्यता आहे तर काय रिस्पॉन्स येतोय. कॅमेरा पर्सन मुकुंद कदम सह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज पुणे. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. शिरूरमध्ये सुधारित नागरिकता कायद्या समर्थनात रॅलीचे आयोजन. मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा राजकीय प्रवास. महाविकास आघाडी कशाचेही खापर मोदींवर फोडत आहे चंद्रकांत पाटील. आणि बाणेरमध्ये इमारतीला भीषण आग. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.